गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. ऑपरेटिंग सिस्टीमचा आज आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करत आहोत. थर्ड चॅप्टर असणार आहे तो आपला. त्याचं नाव आहे प्रोसेस मॅनेजमेंट. सो प्रोसेस मॅनेजमेंट मीन्स वॉट? त्याच्या नावावरूनच लक्षात येतं आपल्याला की रिगार्डिंग प्रोसेस त्याचं ती मॅनेज कशी केली जाते, त्याच्यामध्ये कोणकोणत्या स्टेट्स असतात, ॲक्च्युअल प्रोसेस म्हणजे काय, ते कसं कंट्रोल केलं जातं, हे सगळं प्रोसेस मॅनेजमेंट या चॅप्टरमध्ये आपण कवरअप करणार आहोत. ओके, सो व्हॉट इज मीन बाय प्रोसेस? प्रोसेस म्हणजे ॲक्च्युली काय? मला वाटतं ह्यापूर्वी पण आपण एकदा बघितलेलं आहे. तर प्रोसेस इज द एक्झिक्युशन ऑफ प्रोग्रॅम that performs the action specified in that code. ओके, म्हणजेच काय? एक्झिक्युशन होतं, एखादा प्रोग्रॅम आहे, ओके, तो काय केला जातो, एक्झिक्यूट केला जातो. ओके, सो तो प्रोग्रॅम एक्झिक्यूट करण्यासाठी काहीतरी ॲक्शन्स परफॉर्म करावी लागतात, राईट? सो त्या ॲक्शन्स ज्या त्या प्रोग्रॅममध्ये ऑलरेडी आपण डिफाईन केलेले असतात. म्हणजेच प्रोसेस मीन्स वॉट? तर दॅट इज नथिंग बट एक्झिक्युशन ऑफ अ पर्टिक्युलर प्रोग्राम. एखादा प्रोग्राम जो काय करायचा आपल्याला रन करायचा आहे, एक्झिक्यूट करायचा आहे, तो प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठीची जी काही ॲक्शन्स परफॉर्म केल्या जातात, ओके, त्याला काय म्हटलं जातं? प्रोसेस. नाऊ प्रोसेस कॅन बी डिफाईन्ड ॲज अन एक्झिक्युशन युनिट वेअर प्रोग्रॅम रन्स. The operating system helps you to create, schedule and terminate the process which is used by the CPU. म्हणजेच काय? एखादा प्रोग्रॅम एक्झिक्यूट करायचा असेल, ओके, तो प्रोग्रॅम रन करायचा असेल, तर जी काही ॲक्शन परफॉर्म केली जाते त्या सगळ्या प्रोसिजरला काय म्हटलं जातं, त्या सगळ्या एक्झिक्युशन युनिटला काय म्हटलं जातं, तर प्रोसेस म्हटलं जातं. ओके, मग ऑपरेटिंग सिस्टीम थ्रू काय केलं जातं, जी काही प्रोसेस असणार आहे ती न्यूली क्रिएट केली जाते. ती क्रिएट केलेली प्रोसेस शेड्यूल केली जाते, कारण नंबर ऑफ प्रोसेस ॲट दी सेम टाईम रन होऊ शकतात. मग त्यावेळी त्या प्रोसेसच्या प्रायोरिटीवर डिपेंड केलं जातं आणि त्यानुसार शेड्यूलिंग केलं जातं त्या प्रोसेसचं. कोणती प्रोसेस फर्स्टली, ज्या प्रोसेसची हाय प्रायोरिटी असेल ती प्रोसेस फर्स्टली एक्झिक्यूट होणार, नेक्स्ट ज्या रिमेनिंग असतील त्या वेटिंग स्टेटमध्ये जातील. ओके, सो त्या प्रोसेसच्या प्रायोरिटीवर डिपेंड होतं आणि ती प्रोसेस शेड्यूल केली जाते आणि फायनली काय होतं, एखादी प्रोसेस एक्झिक्यूट केली जाते, टर्मिनेट होते. ओके, सो दीज आर दी स्टेट्स. त्या वेगवेगळ्या स्टेट्स आहेत प्रोसेसच्या, न्यू प्रोसेस, टर्मिनेट प्रोसेस, एक्झिक्यूट प्रोसेस, ओके, वेटिंग प्रोसेस, रेडी क्यूमध्ये असणारी प्रोसेस, ह्या सगळ्या काय आहेत, स्टेट्स आहेत प्रोसेसच्या. आता त्या प्रोसेस कोणकोणत्या स्टेट्स असणार आहेत प्रोसेसच्या ते आपण नंतर बघणारच आहोत. सो अ प्रोसेस क्रिएटेड बाय मेन प्रोग्रॅम इज कॉल्ड ॲज अ चाइल्ड प्रोसेस. ओके, जी आपली मेन प्रोसेस असते त्याच्याकडून जी नवीन प्रोसेस क्रिएट केली जाते, मेन प्रोसेसकडून एखादी न्यू प्रोसेस क्रिएट केली जाते, त्या न्यूली क्रिएटेड प्रोसेसला काय म्हटलं जातं, चाइल्ड प्रोसेस म्हटलं जातं. आणि ज्या मेन प्रोसेस थ्रू ती प्रोसेस क्रिएट केली जाते न्यूली, त्या मेन प्रोसेसला काय म्हटलं जातं, पॅरेंट प्रोसेस. आणि त्या मेन प्रोसेसकडून जे जेव्हा एखादी न्यूली प्रोसेस क्रिएट होते तर त्या प्रोसेसला म्हटलं जातं चाइल्ड प्रोसेस. सो प्रोसेस ऑपरेशन कॅन बी इझिली कंट्रोल्ड विथ द हेल्प ऑफ प्रोसेस कंट्रोल ब्लॉक. ओके, आता जी काही प्रोसेस असणार आहेत त्याच्यावर नंबर ऑफ ॲक्शन्स ऑपरेशन्स परफॉर्म करावे लागणार, राईट? सो एखाद्या पर्टिक्युलर प्रोग्रॅमवर जर नंबर ऑफ ॲक्शन्स परफॉर्म केले किंवा ऑपरेशन्स परफॉर्म केले तर ते पर्टिक्युलर जी काही असणार आहे प्रोग्रॅम ते काय होणार, एक्झिक्यूट होणार, रन होणार, त्यालाच काय म्हटलं जातं, प्रोसेस म्हटलं जातं. सो ही काही प्रोसेस असणार आहे त्याचे जेवढे काही नंबर ऑफ ऑपरेशन्स असतील तर ते ऑपरेशन्स कसे परफॉर्म केले जातात किंवा ती प्रोसेस कशी कंट्रोल केली जाते, कशी मॅनेज केली जाते, तर ते सगळं कोणा थ्रू केलं जातं, प्रोसेस कंट्रोल ब्लॉक, PCB. PCBचा शॉर्टकट काय असणार आहे, प्रोसेस कंट्रोल ब्लॉक, हा त्याचा लॉन्ग फॉर्म आहे. ओके, सो त्याच्या थ्रू काय केले जाते, हे जे काही नंबर ऑफ ऑपरेशन्स आहेत ते परफॉर्म केले जातात.
आता प्रोसेस कंट्रोल ब्लॉकमध्ये कोणकोणते कंपोनंट्स असणार आहेत ते पण आपण आत्ताच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सध्या तरी तुम्हाला इतकं कळालं की प्रोसेस म्हणजे काय असणार आहे, एखादा प्रोग्रॅम असणार आहे जो काय केला जातो, एक्झिक्यूट केला जातो, रन केला जातो, त्याच्यावर पर्टिक्युलर ऑपरेशन्स परफॉर्म केले जातात. मग ते ऑपरेशन्स परफॉर्म केल्यानंतर त्या प्रोग्रॅमचं एक्झिक्युशन होतं. ओके, त्या सगळ्या प्रोसिजरला काय म्हटलं जातं, प्रोसेस म्हटलं जातं. आणि ही जी काही प्रोसेस असणार आहे ती कंट्रोल कशी केली जाते, तर प्रोसेस कंट्रोल ब्लॉक याच्या थ्रू काय केले जातात, जे काही नंबर ऑफ ऑपरेशन्स आहेत प्रोसेसचे ते परफॉर्म केले जातात. आणि मेन प्रोसेस थ्रू काय केलं जातं, न्यूली नवीन एक प्रोसेस क्रिएट केली जाते, त्या न्यूली क्रिएटेड प्रोसेसला काय म्हटलं जातं, चाइल्ड प्रोसेस. ओके, सो व्हॉट इज अ प्रोसेस म्हटल्यावर त्या प्रोसेसची डेफिनेशन तुम्ही इझिली लिहू शकता. नाव आता ते प्रोसेस वेगवेगळे स्टेट्समध्ये असते, राईट. आता वेगवेगळ्या स्टेट्समध्ये असते म्हणजे काय, त्याची वेगवेगळे कंडिशन्स असतात, त्याची पोझिशन असतात, त्या टायमिंगला ते कोणत्या स्टेटमध्ये आहे. सो नंबर ऑफ स्टेट्स असतील प्रोसेसच्या. ओके, प्रोसेस स्टेट इज अ कंडिशन ऑफ द सॉफ्ट प्रोसेस ॲट अ स्पेसिफिक इन्स्टंट ऑफ टाईम. ओके, अ प्रोसेस स्टेट दॅट इट इज अ कंडिशन ऑफ द प्रोसेस ॲट अ स्पेसिफिक इन्स्टंट ऑफ टाईम. इट ऑल्सो डिफाइन्स द करंट पोझिशन ऑफ द प्रोसेस. म्हणजेच एखादी प्रोसेस न्यूली क्रिएट कधी होते, तर प्रोग्रॅम कॉल्स जेव्हा आपल्याला मिळतो, सेकंडरी मेमरी असू दे, रॅम असू दे, त्यांच्या थ्रू जेव्हा आपल्याला कॉल येतो त्यावेळी न्यूली प्रोसेस क्रिएट होते. ओके, सो न्यूली हे काय झाली, त्या प्रोसेसची स्टेट झाली. सो एखादी प्रोसेस क्रिएट करायची असेल किंवा ती वेटिंग स्टेटमध्ये असेल, एक्झिक्युशन रनिंग स्टेटमध्ये आहे, टर्मिनेट स्टेटमध्ये आहे, कोणत्या स्टेटमध्ये आहे, ते ॲक्च्युली प्रोसेसच्या कोणकोणत्या स्टेट्स आहेत ते आता आपण बघणार आहोत. टोटल 7 स्टेजेस असतात. ओके, प्रोसेस स्टेट किती आहे, टोटल 7 आहे. त्यातील फर्स्ट असणार आहे न्यू. आता एखादी प्रोसेस न्यू स्टेटमध्ये आहे असं कधी म्हटलं जातं, अफकोर्स ज्यावेळी नवीन प्रोसेस एखादी क्रिएट होते त्यावेळी. म्हणजेच काय, ती प्रोसेस जी आहे ती काय केली जाते, पर्टिक्युलर प्रोग्रॅम कॉल्स केले जातात. ओके, कोणाकडून, तर सेकंडरी मेमरी ऑर रॅम, ओके, किंवा प्रायमरी मेमरी यांच्याकडून काय केले जातात, स्पेसिफिक प्रोग्रॅम कॉल्स केले जातात. मग त्यावेळी काय होतं, तिथं नवीन प्रोसेस तयार होते. सो इथं काय झालं, न्यू स्टेट तयार झाली प्रोसेसची, राईट. म्हणजेच न्यूली काय केली जाते, एखादी प्रोसेस क्रिएट केली जाते जेव्हा काय केलं जातं, रॅम किंवा सेकंडरी मेमरीकडून प्रोग्रॅम कॉल्स केले जातात, त्यावेळी न्यूली प्रोसेस क्रिएट होते. ही झाली फर्स्ट स्टेट प्रोसेसची. नेक्स्ट असणार आहे रेडी स्टेट. आता रेडी स्टेट म्हणजे काय, एखादी प्रोसेस रेडी असेल एक्झिक्युशनसाठी, नेक्स्ट जे काही इन्स्ट्रक्शन्स असतील, जे काही ऑपरेशन्स असतील त्या प्रोसेससाठी, त्याच्यासाठी एखादी प्रोसेस रेडी असते, दॅट मीन्स रेडी स्टेट. ओके, सो इन अ रेडी स्टेट द प्रोसेस शुड बी लोडेड इन टू द प्रायमरी मेमरी विच इज रेडी फॉर एक्झिक्युशन. ओके, म्हणजे एखादी प्रोसेस जर प्रायमरी मेमरीमध्ये लोड करायची असेल जी काय एक्झिक्युशनसाठी रेडी आहे, एखादी प्रोसेस, ओके, ती रेडी असेल एक्झिक्युशनसाठी, रनिंग करण्यासाठी एखादी प्रोसेस रेडी असेल, तर ती प्रायमरी मेमरीमध्ये लोड करतानाची जी स्टेट असते त्याला म्हटलं जातं रेडी स्टेट. नेक्स्ट असणार आहे वेटिंग स्टेट. ओके, सो द प्रोसेस इज वेटिंग फॉर द अलोकेशन ऑफ CPU टाईम अँड अदर रिसोर्सेस फॉर एक्झिक्युशन. आता वेटिंग म्हणजे काय, वेटिंग स्टेटमध्ये नेमकं काय होतं, त्याच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येईल, ते वेट करते. ओके, एखादी प्रोसेस काय करत असते, वेट करत असते, कशासाठी, तर CPU टाईम जो आहे, आता नंबर ऑफ प्रोसेस असतील ॲट द सेम टाईम, नंबर ऑफ प्रोसेसना ती CPU काय असणार आहेत, रिक्वायर्ड असणार किंवा पर्टिक्युलर रिसोर्सेस. सो त्यावेळी काय केलं जातं, त्या अलोकेशन ऑफ CPU टाईमसाठी काय केलं जातं, ती प्रोसेस काय केली जाते, पर्टिक्युलर वेटिंग स्टेटमध्ये स्टोअर केली जाते, लोड केली जाते. ओके, कशासाठी, त्या प्रोसेसचं एक्झिक्युशन होण्यासाठी जे काही रिक्वायर्ड रिसोर्सेस असतील किंवा जे काही CPU टाईम रिक्वायर्ड असणार आहे त्याच्या अलोकेशनसाठी पर्टिक्युलर प्रोसेस काय केली जाते, वेटिंग स्टेटमध्ये लोड केली जाते. का, कारण दुसरी प्रोसेस काय करत असते त्यावेळी, ते यूज करत असते ना जे काही रिसोर्सेस रिक्वायर्ड त्याला होते ते. सो अलोकेशन ऑफ CPU टाईम अँड अदर रिसोर्सेस फॉर एक्झिक्युशन, प्रोसेस इज इन अ वेटिंग स्टेट.
नेक्स्ट असणार आहे एक्झिक्युटिंग. आता एक्झिक्युटिंग म्हणजे काय? ऑफकोर्स ती जी काही प्रोसेस आहे ती रनिंग स्टेटमध्ये असते, म्हणजेच त्या प्रोसेसचं, त्या प्रोग्रॅम कॉल्स जे केलेले आहेत त्या प्रोसिजरचं काय होतं? एक्झिक्युशन होतं. ते पर्टिक्युलर प्रोसेस काय होते? रन होते. म्हणजेच कोणती स्टेट झाली? ती एक्झिक्युशन स्टेट. नेक्स्ट असणार आहे ब्लॉक्ड. आता ब्लॉक्डमध्ये काय होतं? तर इट इज अ टाईम इंटरवल व्हेन अ प्रोसेस इज वेटिंग फॉर अन इव्हेंट लाईक इनपुट आउटपुट ऑपरेशन्स टू कम्प्लीट. म्हणजेच काय होतं याच्यामध्ये? एखादी प्रोसेस, नंबर ऑफ प्रोसेस आहेत सपोज, हां एक प्रोसेस रन होत आहे राईट, ॲट द सेम टाईम दुसरी प्रोसेस आली, तर ती प्रोसेस त्याला जे काही इनपुट आउटपुट ऑपरेशन्स आहेत रिक्वायर्ड, ओके, ते इनपुट आउटपुट जी काही रिक्वेस्ट आहे ती कम्प्लीट होऊपर्यंत त्याच्यासाठी वेट करतात. त्या पर्टिक्युलर टाईम इंटरवलला काय म्हटलं जातं? ती प्रोसेस ब्लॉक्ड स्टेटमध्ये आहे, म्हणजे त्या प्रोसेसला ब्लॉक केलं जातं, त्यावेळी थांबवलं जातं. त्याची जी काही इनपुट आउटपुटसाठीची जी काही रिक्वेस्ट आहे ती कम्प्लीट होऊपर्यंत काय केलं जातं? त्याला ब्लॉक्ड केलं जातं ठराविक पिरियडसाठी. सो त्या टाईम इंटरवलमध्ये ती जी काही प्रोसेस असणार आहे ती वेटिंग स्टेटमध्ये ठेवली जाते. कशासाठी? तर इनपुट आउटपुट ऑपरेशन्स जे काही रिक्वेस्ट सेंड केली आहे ते कम्प्लीट होण्यासाठी. सो त्यावेळी काय म्हटलं जातं? ती स्टेट, ती प्रोसेस जी आहे ती कुठली असणार आहे? ब्लॉक्ड स्टेटमध्ये असणार आहे. नेक्स्ट वन इज सस्पेंडेड. सस्पेंडेड स्टेट डिफाइन्स द टाइम व्हेन अ प्रोसेस इज रेडी फॉर एक्झिक्युशन बट हॅज नॉट बीन प्लेस्ड इन द रेडी क्यू बाय ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजेच काय? सस्पेंड केली जाते एखादी प्रोसेस. म्हणजे काय? आता हा शब्द आपण डेली रुटीनमध्ये पण ऐकलेला आहे, ओके. तर एखादी प्रोसेस आहे जी तयार आहे कशासाठी? ती प्रोसेस एक्झिक्युशनसाठी, रनिंगसाठी काय आहे? रेडी आहे. चला मी तयार आहे, माझी प्रोसेस एक्झिक्यूट होऊ दे. पण काय केलं जातं? ती ऑपरेटिंग सिस्टीम थ्रू रेडी क्यूमध्ये प्लेस केली जात नाही. अशावेळी ती प्रोसेस कुठं असते म्हटलं जातं? तर सस्पेंडेड स्टेटमध्ये, ओके. म्हणजेच एखादी प्रोसेस रनिंगसाठी, एक्झिक्युशनसाठी रेडी आहे, पण ती रेडी क्यूमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम थ्रू प्लेस केली जात नाही. अशा प्रोसेसना काय म्हटलं जातं? ती प्रोसेस सस्पेंडेड स्टेटमध्ये आहे. अँड द लास्ट स्टेट इज टर्मिनेटेड. म्हणजेच काय? तुमच्या प्रोसेसचं एक्झिक्युशन कम्प्लीट झाल्यानंतर ती प्रोसेस कम्प्लीट होते, ओके. सो टर्मिनेट स्टेट स्पेसिफाईज द टाईम व्हेन अ प्रोसेस इज टर्मिनेटेड. जेव्हा त्या प्रोसेसचं रनिंग और यू कॅन से एक्झिक्युशन कम्प्लीट होतं त्यावेळी काय म्हटलं जातं? ती प्रोसेस टर्मिनेट स्टेटमध्ये आहे, ओके. सो दीज आर दी स्टेट्स ऑफ प्रोसेस. टोटल 7 स्टेट्स असणार आहेत. फर्स्ट वन न्यू, नेक्स्ट असणार आहे रेडी स्टेट, नेक्स्ट असणार आहे एक्झिक्युशन स्टेट, वेटिंग स्टेट, सस्पेंडेड स्टेट अँड द लास्ट वन इज टर्मिनेटेड स्टेट. ह्या काय झाल्या? प्रोसेसचे 7 स्टेट्स झाल्या. नाऊ आफ्टर कम्प्लिटिंग एव्हरी स्टेप ऑल द रिसोर्सेस आर यूज्ड बाय अ प्रोसेस अँड मेमरी बिकम्स फ्री. आता ज्या काही नंबर ऑफ स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये येण्यासाठी एखाद्या प्रोसेसला जेवढे काही रिक्वायर्ड रिसोर्सेस आहेत किंवा जी काही मेमरी रिक्वायर्ड होती, ओके, ती काय केली जाते? आफ्टर कम्प्लिटिंग ऑल दिस स्टेप काय केली जाते? ती प्रोसेस फ्री करते. कोणाला? तर जी काही आपण मेमरी यूज केलेली आहे किंवा जे काही रिक्वायर्ड रिसोर्सेस आपल्याला होते. एखादी प्रोसेस एक्झिक्यूट होण्यासाठी जे काही रिक्वायर्ड रिसोर्सेस होते किंवा मेमरी होती, ते एक्झिक्युशन कम्प्लीट झाल्यानंतर ती प्रोसेस काय करते? त्यांना फ्री करते, ओके. नाऊ दिस इज द फिगर. ही काय आहे? ज्या काही प्रोसेस स्टेट असणार आहेत टोटल आपण बघितलेल्या त्याची ही काय आहे? डायग्रॅम आहे. सो जेव्हा सिस्टी प्रोग्रॅम कॉल्स केले जातात सेकंडरी मेमरी किंवा रॅम थ्रू, त्यावेळी काय होतं? न्यूली प्रोसेस क्रिएट केली जाते, ओके. सो ही काय असणार आहे? फर्स्ट स्टेट असणार आहे. आता एखादी प्रोसेस न्यूली क्रिएट केले म्हणजे त्याच्यानंतर काय केले जातात? त्याच्यावर काहीतरी ऑपरेशन्स तरी परफॉर्म करायला पाहिजेत राईट, ते रनिंग होण्यासाठी. म्हणजेच न्यूली क्रिएट केल्यानंतर काय होणार? ते रेडी स्टेटमध्ये जाणार, रेडी क्यूमध्ये जाणार. का? कारण आता मी रेडी आहे, माझं आता एक्झिक्युशन करण्यासाठी मी रेडी आहे, त्यासाठी ते रेडी क्यूमध्ये जाणार. आणि त्याच्या थ्रू ते काय करणार? फॉर रनिंग पर्पज ती प्रोसेस काय होणार? रनिंग स्टेटमध्ये, एक्झिक्युशन स्टेटमध्ये जाणार. आता तिथं गेल्यानंतर
नंबर ऑफ प्रोसेस असतील, ओके, त्यापैकी काही प्रोसेसमध्ये सपोज प्रोसेस ए घेऊया, ओके, नंबर ऑफ आपल्याकडे प्रोसेस अवेलेबल आहे रेडी क्यूमध्ये, त्यातील प्रोसेस ए घेतली जी रनिंग स्टेटमध्ये गेली, जिच्याकडे रिक्वायर्ड जे काही रिसोर्सेस वगैरे आहेत ते ऑलरेडी आहेत, तर त्याचं काय होतं, एक्झिक्युशन कम्प्लीट होतं आणि ती एंड स्टेट दॅट मीन्स टर्मिनेटेड स्टेटकडे जाते. पण आता एखादी स्टेट रनिंग स्टेटला गेलेली आहे, ओके, एक्झिक्युशनसाठी, पण त्याला काही इनपुट आउटपुट डिव्हायसेस रिक्वेस्ट केले, ओके, रिक्वायर्ड आहेत, सो त्याच्यासाठी ते काय करणार, वेटिंग स्टेटमध्ये जाणार. का वेटिंग स्टेटमध्ये जाणार रनिंग स्टेटमधून, कारण त्याला काय काहीतरी पर्टिक्युलर पर्पजसाठी किंवा ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी त्या प्रोसेसवर इनपुट आउटपुट डिव्हाइस रिक्वेस्ट असते, ओके, सो ते वेटिंग स्टेटमध्ये जाणार आणि जेव्हा त्याने रिक्वेस्ट सेंड केल्यानंतर त्याला जे काही रिक्वायर्ड रिसोर्सेस आहेत ते मिळाले, इनपुट आउटपुटसाठीची जी रिक्वेस्ट सेंड केली आहे त्याच्यासाठी जे काही रिक्वायर्ड असणार आहेत ते रिसोर्सेस अवेलेबल झाले, तर ते काय करणार, आफ्टर कम्प्लिशन ऑफ दॅट रिक्वेस्ट ते काय करणार, वेटिंग स्टेटमधून पुन्हा रेडी स्टेटमध्ये जाणार, रेडी क्यूमध्ये जाणार. का? कारण त्यानं ज्याच्यासाठी वेटिंग स्टेटमध्ये गेलेलं ते तर जर त्याला मिळालं, ज्या रिक्वायरमेंटसाठी ते गेलेलं इनपुट आउटपुट डिव्हायसेससाठी, तर त्याला ते मिळालं तर ते आफ्टर कम्प्लिशन दॅट ते काय करणार, रेडी स्टेटमध्ये जाणार आणि रेडी स्टेटमधून ते काय होणार, रनिंगला जाणार ॲज अ रेग्युलर. काही प्रोसेस असे असतात, सपोज प्रोसेस बी कन्सिडर करूया, ती प्रोसेस बी रेडी क्यूमधून रनिंगला तर गेले, पण त्यावेळी जर तिथं काही एखादा एरर क्रिएट झाला, इंटरप्ट क्रिएट झाला, ओके, अडथळा आला काहीतरी गोष्टीतून, तर ते पुन्हा काय करतं, रेडी स्टेटमध्ये येतं आणि आफ्टर अवॉइडिंग दॅट मिस्टेक ऑर जो काही एरर क्रिएट झालेला आहे, ओके, तो कम्प्लीट करून ते रेडी स्टेटमधून काय करतं, पुन्हा रनिंग स्टेटला जातं, एक्झिक्युशन कम्प्लीट करून ते काय होतं, टर्मिनेटेड स्टेट म्हणजे एंड स्टेटला जातं, ओके. सो दिस इज द फिगर ऑफ प्रोसेस स्टेट. नाव आता ही जी काही प्रोसेसेस आहेत त्याच्यावर जे काही नंबर ऑफ ऑपरेशन्स आपण परफॉर्म करणार आहोत ते कशा थ्रू कंट्रोल केलं जातं, तर प्रोसेस कंट्रोल ब्लॉक थ्रू, राईट. सो त्याचे कोणकोणते नेमकी कंपोनंट्स आहेत ते आत्ता आपण बघणार आहोत. एव्हरी प्रोसेस इज रिप्रेझेंटेड इन द ऑपरेटिंग सिस्टीम बाय प्रोसेस कंट्रोल ब्लॉक ऑर टास्क कंट्रोल ब्लॉक, ओके. प्रत्येक प्रोसेस काय केली जाते, ऑपरेटिंग सिस्टीममध्ये रिप्रेझेंट केली जाते, तर ती कशी रिप्रेझेंट केली जाते, तर बाय प्रोसेस कंट्रोल ब्लॉक. आता त्याचे कोणकोणते कंपोनंट्स आहेत, तर फर्स्ट कंपोनंट असणार आहे प्रोसेस स्टेट. अ प्रोसेस कॅन बी न्यू, रेडी, रनिंग, वेटिंग, एक्सेट्रा. प्रोसेस स्टेट म्हणजे काय, आत्ता ज्या काही आपण नंबर ऑफ टोटल 7 प्रोसेस स्टेट बघितला, ओके, सो एखादी पर्टिक्युलर प्रोसेस कोणत्या स्टेटमध्ये आहे त्याची इन्फॉर्मेशन कशात असते, प्रोसेस स्टेटमध्ये, म्हणजे प्रेझेंट कंडिशन त्या प्रोसेसची, जी काही पर्टिक्युलर प्रोसेस आहे ज्याच्यासाठी हे सगळं चालू आहे, ऑपरेशन्स परफॉर्म होणे वगैरे, त्याच्यासाठी काय केलं जातं, प्रोसेस कंट्रोल ब्लॉक हँडल करतो, सगळं मॅनेज करतो त्या प्रोसेससाठी. सो त्या प्रोसेसची स्टेट डिफाईन करण्यासाठी किंवा त्याची प्रेझेंट कंडिशन डिफाईन केली जाते, म्हणजेच ते काय, प्रोसेस स्टेट. नेक्स्ट वन इज प्रोसेस काउंटर. प्रोसेस काउंटर म्हणजे काय, द प्रोग्रॅम काउंटर लेट्स यू नो द ॲड्रेस ऑफ द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन्स विच शुड बी एक्झिक्युटेड फॉर दॅट प्रोसेस. म्हणजे त्या प्रोसेससाठी एक्झिक्युशन होण्यासाठी जे काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आहेत, जे काही नेक्स्ट इन्स्ट्रक्शन्स असणार आहेत, त्याचा ॲड्रेस काय केला जातो, प्रोग्रॅम काउंटरमध्ये स्टोअर केलेला असतो. म्हणजेच प्रोग्रॅम काउंटर म्हणजे काय, ॲड्रेस कशाचा, तर जे काही नेक्स्ट इन्स्ट्रक्शन्स असतील त्याचा. नाव नेक्स्ट वन इज CPU रजिस्टर्स. आता CPU रजिस्टर्समध्ये काय असतं, तर दिस कंपोनंट इन्क्लूड्स ॲक्युम्युलेटर्स, इंडेक्स अँड जनरल पर्पज रजिस्टर्स अँड इन्फॉर्मेशन ऑफ कंडिशन कोड्स, ओके. त्या पर्टिक्युलर प्रोसेससाठी जे काही ऑपरेशन वगैरे परफॉर्म करायला लागणार आहेत, जे काही ॲक्शन्स कंडिशन्स असणार आहेत, त्याच्या रिगार्डिंग जी काही इन्फॉर्मेशन आहे ऑर जनरल रजिस्टर्स, इंडेक्स, हे सगळं काय केलं जातं, CPU रजिस्टरमध्ये नोट डाऊन केलेलं असतं. नेक्स्ट कंपोनंट असणार आहे प्रोसेस कंट्रोल ब्लॉकचा, तो असणार आहे CPU शेड्युलिंग इन्फॉर्मेशन. आता CPU शेड्युलिंग इन्फॉर्मेशनवरूनच लक्षात येतो आपल्याला की शेड्युलिंग केले जातं सेंट्रल प्रोसेस युनिटसाठी.
ओके त्याच्या रिगार्डिंग जी काही इन्फॉर्मेशन असते ती याच्यामध्ये कलेक्ट केलेली असते. याच्यामध्ये काय होतं, त्या प्रोसेसचे प्रायोरिटी, ओके कोणत्या प्रोसेसची हाय प्रायोरिटी आहे, कोणत्या प्रोसेसची लो प्रायोरिटी आहे, त्याच्यावरून कोणती प्रोसेस आधी एक्झिक्यूट करायची, कोणती प्रोसेस वेटिंग स्टेटमध्ये ठेवायची, तर कोणती प्रोसेस सस्पेंड स्टेटमध्ये ठेवायचं, हे सगळं काय असतं, ती प्रायोरिटी सीपीयू शेड्युलिंग इन्फॉर्मेशनमध्ये गॅदर केलेली असते. नेक्स्ट असणार आहे अकाउंटिंग अँड बिझनेस इन्फॉर्मेशन. म्हणजेच काय, तर हे काय इन्क्लूड करतं, याच्यामध्ये कशाची इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते, तर इट इन्क्लूड्स द अमाऊंट ऑफ सी पी यू अँड टाईम युटिलायझेस लाईक रिअल टाईम यूज्ड जॉब और प्रोसेस नंबर्स एक्सेट्रा. ओके याच्यामध्ये काय केलं जातं, हाऊ मेनी टाईम्स सी पी यू युटिलाइज्ड, ओके एखाद्या पोर्ट आणि कुठल्या प्रोसेससाठी किती वेळ सी पी यू यूज केलेला आहे, ओके कोणते रिसोर्सेस किती यूज केलेले आहेत, हे सगळं रेकॉर्डिंग कशामध्ये होतं, तर अकाउंटिंग अँड बिझनेस इन्फॉर्मेशन. नेक्स्ट कंपोनंट असणार आहे मेमरी मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन, म्हणजे रिगार्डिंग टू मेमरी, याच्यामध्ये काय असते, इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली असते. सो द व्हॅल्यू ऑफ बेस, बेसची जी काही व्हॅल्यू आहे, प्लस कशा कशाचे लिमिट्स, तर द लिमिट्स ऑफ रजिस्टर्स, पेज और सेगमेंट टेबल्स, दिस डिपेंड ऑन द मेमरी सिस्टीम विच इज यूज्ड बाय द ऑपरेटिंग सिस्टीम. हे सगळं कशावर डिपेंड असतं, जी काही मेमरी सिस्टीम असणार आहे मेमरी मॅनेजमेंट, त्याच्यावर डिपेंड असतं जी काय केली जाते, ऑपरेटिंग सिस्टीम थ्रू यूज केली जाते. अँड द लास्ट कंपोनंट ऑफ प्रोसेस कंट्रोल ब्लॉक इज इनपुट आउटपुट स्टेटस इन्फॉर्मेशन. ओके म्हणजेच एखाद्या प्रोसेसला जर रिक्वायर्ड असतील इनपुट आउटपुट रिसोर्सेस, ओके किंवा डिव्हायसेस, तर त्याचं कोण त्याचं काय स्टेटस आहे, और यू कॅन से किती नंबर ऑफ ओपन फाईल्स आहेत, किंवा जे काही इनपुट आउटपुट डिव्हायसेस आहेत त्याची लिस्ट कशासाठी, एखाद्या पर्टिक्युलर प्रोसेसला रिक्वायर्ड असतील, ओके सो नंबर ऑफ प्रोसेसेस असतील ज्यांना इनपुट आउटपुट डिव्हायसेस रिक्वायर्ड असतील त्या सगळ्याची लिस्ट, प्लस किती नंबर ऑफ ओपन फाईल्स आहेत, हे सगळं रेकॉर्ड कशात असतं, तर इनपुट आउटपुट स्टेटस इन्फॉर्मेशनला. म्हणजेच त्याच्यामध्ये काय असतं, एखाद्या प्रोसेस थ्रू कोणते इनपुट आउटपुट डिव्हायसेस रिसोर्सेस यूज केलेले जात आहेत का, की दुसरी प्रोसेस त्याच्यासाठी रिक्वेस्ट सेंड करते ती वेटिंग स्टेटमध्ये आहे का, हे सगळे स्टेटस काय केले जातात, इनपुट आउटपुट स्टेटस इन्फॉर्मेशनमध्ये स्टोअर केलेली असते. अँड द लास्ट पॉईंट इज द डायग्रॅम ऑफ प्रोसेस कंट्रोल ब्लॉक. आत्ता जे काही आपण टोटल नंबर ऑफ कंपोनंट्स ऑफ प्रोसेस कंट्रोल ब्लॉक बघितले त्याचीही फिगर असणार आहे. त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे, तर फर्स्ट वन इज प्रोसेस स्टेट, प्रोसेस कोणत्या स्टेटमध्ये आहे ते. नेक्स्ट वन इज प्रोग्रॅम काउंटर, याच्यामध्ये काय असतं, जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, नेक्स्ट इन्स्ट्रक्शन्स जे आपण परफॉर्म करणार आहोत ऑपरेशन्स, त्याचा ॲड्रेस. नेक्स्ट वन इज सी पी यू रजिस्टर्स. नेक्स्ट वन इज सी पी यू शेड्युलिंग इन्फॉर्मेशन, अकाउंटिंग अँड बिझनेस इन्फॉर्मेशन, मेमरी मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन, अँड द लास्ट वन इज इनपुट आउटपुट स्टेटस इन्फॉर्मेशन. ओके सो क्वेश्चन जर विचारला एक्झाममध्ये, प्रोसेस कंट्रोल ब्लॉकची फिगर राईट डाऊन करा, तर ही फिगर काढायची आणि प्रत्येकाबद्दल एक एक स्टेटमेंट द्यायचं, म्हणजे ॲक्च्युली याच्यामध्ये काय इन्क्लूड आहे, याच्यामध्ये कशाची इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते. ओके सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, व्हॉट इज मीन बाय प्रोसेस, नेक्स्ट काय बघितलं आपण, त्या प्रोसेसचे स्टेट्स, अँड द लास्ट पॉईंट इज कंपोनंट्स ऑफ स्टेट्स. ओके लक्षात येते सगळ्यांना, आज आपण तिसऱ्या चॅप्टरमधला फर्स्ट लेक्चर कंप्लीट केलेलं आहे. थँक्यू.